नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या प्रयत्नातून वडगाव मावळ पोलीस स्टेशनची दुमजली इमारत अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। या इमारतीचं काम एकदम दर्जेदार पद्धतीने करण्यात आलेलं आहे आणि ही इमारत इतकी देखणी आहे की या इमारतीमध्ये सर्व अधिकारी कर्मचारी कक्ष, पोलीस महिला पुरुष कोठडी, आरमार दल, त्याचबरोबर या ठिकाणी सुसज्ज पार्किंगसाठी जागा उपलब्ध झालेली आहे। ही इमारत 10,000 स्क्वेअर फूट बांधकाम असलेली इमारत आहे आणि या इमारतीचं प्रवेशद्वार या ठिकाणी हे प्रवेशद्वार आहे। पूर्ण काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आता केवळ फर्निचरचं काम आहे। तर या ठिकाणी जी कंस्ट्रक्शन कंपनी आहे, माही मा कंपनी जी आहे, या कंपनीचे या ठिकाणी बांधकामाचं सर्व निरीक्षण परीक्षण पाहणारे जे इंजिनियर आहेत दिग्विजय कदम, आम्ही यांच्याकडनं जाणून घेतोय। तर या इमारतीचं एकूण चौरस मीटर बांधकाम किती आहे? आपलं 10,000 स्क्वेअर फूटमध्ये आपलं एकूण ठिकाण आहे वडगाव मावळचं। बरं, एकूण किती खर्च ह्या इमारतीसाठी आलेला आहे? 2,03,00,000। बरं, इमारतीचं बांधकाम हे कधी सुरू केलं होतं आणि आज अंतिम टप्प्यात आहे? ही इमारत पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्त केल्यानंतर वडगाव मावळ पोलीस स्टेशन या ठिकाणी स्थलांतरित होणार आहे। तर काय कालावधी होता? आपलं काम 22 एप्रिल 2022 सुरू झालं होतं आणि आपलं आता काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि आपल्याला मुदत 22/6/23 आहे। बरं, हां। तर आता मला सांगा की ही इमारत इतकी देखणी आहे, आता केवळ या ठिकाणी फर्निचर आणि रंगरंगोटीचं काम सुरू आहे। तर कुठले कुठले कक्ष आहेत काय आम्हाला प्रशिक्षण दाखवा। मावळ तालुक्यामध्ये कामशेत पोलीस स्टेशनला स्वतःची इमारत नाही आहे, अपूर्ण जागेमध्ये कामशेत पोलीस स्टेशन त्या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांची गैरसोय होती। वडगाव मावळ पोलीस स्टेशन हे ब्रिटिशकालीन पोलीस स्टेशन आहे आणि ब्रिटिशकालीन पोलीस स्टेशन असल्यामुळं गेले अनेक वर्ष त्या वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी कर्मचारी गैरसोय होत होती। मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी मावळ तालुक्याला एक विकासाची दृष्टी दिली। मावळचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगर पंचायत हद्दीतील हे वडगाव मावळ पोलीस स्टेशन टोलेजंग पोलीस स्टेशन असं झालेलं आहे। तर या ठिकाणी जे हे रूम आहेत, ठाणे अंमलदारचे रूम आहे आणि पोलीस निरीक्षक तिथं बसणार आहे। बर, आणि या ठिकाणी कुठली रूम आहे? ही क्राईम रायटर रूम। क्राईम रायटर रूम। तर अंतिम टप्प्यामध्ये काम आहे, काही दिवसातच वडगाव मावळ पोलीस स्टेशनला या टोलेजंग इमारतीमध्ये वास्तव्य करण्याचा संधी भेटणार आहे। हां, या ठिकाणी कुठला? तर या ठिकाणी पोलीस निरीक्षकाचं हे कक्ष आहे आणि पाटीलमध्ये त्यांच्या विश्रांतीसाठी सुसज्ज असा कक्ष आहे। त्यानंतर या ठिकाणी आणखी सुसज्ज असे टॉयलेटची व्यवस्था करण्यात आलेली, नागरिकांना बसण्यासाठी बाजूला बैठक व्यवस्था, हा रूम कशासाठी आहे? ठाणे अंमलदार या ठिकाणी। त्यानंतर महत्वाचा प्रश्न जे आरोपी असतात, आरोपींना ठेवण्यासाठी या ठिकाणी कुठले कुठला काय असणार आहे? या ठिकाणी महिला कैदी करण्यात आलेली आहे आणि आतमध्ये जे आहे त्या ठिकाणी पुरुष कोठडी आहे। हां, त्यानंतर या बाजूच्या ज्या रूम आहेत यांचं काही ही कुठली? ही आहे गार्ड्स रूम। बर, या ठिकाणी हे गार्ड्स रूम आहे जे कैदी या ठिकाणी असतात त्यावर निरीक्षण करण्यासाठी असणारे पोलीस अंमलदार राहण्यासाठी। या ठिकाणी आतमध्ये रूम, इथं शस्त्र ठेवण्यासाठी ही रूम करण्यात आलेली आहे आणि पोलीस स्टेशनला एकाच वेळी 3 ठिकाणी 4 ठिकाणी प्रवेशद्वार आहेत की
कुठल्याही प्रवेशद्वाराने अधिकारी कर्मचारी नागरिक येऊ शकतात आणि जाऊ शकतात. या ठिकाणी गोपनीय कक्ष आहे, कॉन्फिडेन्शियल रूम आहे. त्यानंतर या ठिकाणी पुरुष, महिला आणि अपंग यासाठी स्वच्छतागृह या ठिकाणी उभारलेली आहे. त्यांचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यानंतर आता पुढची जी रूम आहे ती कशाची आहे, आम्ही जी हा जो हॉल आहे हा ही रूम कशासाठी पी एस आय आणि ए पी आय साठी या ठिकाणी अधिकारी कक्ष आहे. या ठिकाणी पी एस आय ए पी आय कारण वाढतं कार्यक्षेत्र आणि जे अधिकारी आहेत त्यांना स्वतंत्र कक्षाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी मजला आहे. या मजल्यावरून आता आम्ही वरचा मजला पाहून घेणार आहोत. पोलीस स्टेशन करत असताना पोलीस स्टेशन मध्ये व्हेंटिलेशन म्हणजे मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पहिल्या मजल्यावर आम्ही आलेलो आहोत. इथं काय हा आलेले जे तक्रारदार आहेत त्यांना बसण्यासाठी फिर्यादी यांच्यासाठी जी वेटिंग रूम आहे. जे पोलीस स्टेशनचे कार्यक्रम होते ते कोणत्या बाजूला ओपन टेरेस पोलीस स्टेशनचे पोलीस पाटलांचे कार्यक्रम असतील, प्रशिक्षण शिबिर असेल तर यासाठी ओपन टेरेस आहे. या ओपन टेरेसवर कार्यक्रम घेण्यात येणार. तर अशा पद्धतीनं वडगाव मावळ पोलीस स्टेशनची ही इमारत, या इमारतीमध्ये या ठिकाणी काय असणार आहे, ही पॅन्ट्री असणार आहे. पॅन्ट्री या ठिकाणी पोलीस अधिकारी त्यानंतर असणारे कर्मचारी यांच्यासाठी पॅन्ट्री हाऊस आहे, म्हणजे चहा नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हा या ठिकाणी काय हे फिमेल रेस्टरूम आहे, चांगला आराम करत. बर 24 तास नोकरी केल्यानंतर त्यांना आराम करण्यासाठी या ठिकाणी महिला कक्ष आहे. कारण महिलांना स्वतंत्रपणे त्यांना आराम करता आला पाहिजे आणि त्यांना त्या ठिकाणी कर्तव्यावर जात असताना मन प्रसन्न राहिलं पाहिजे. या ठिकाणी कशी व्यवस्था आहे, या बाजूला महिलांची स्वच्छता ग्रह, या बाजूला महिलांची स्वच्छता ग्रह आहे. आता हे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर या ठिकाणी महिला कक्ष झाल्यानंतर प्रत्येकांना म्हणजे या पोलीस स्टेशनला काम करत असताना इथलं जे वातावरण आहे ते एकदम प्रसन्न वातावरण राहील याची काळजी या इमारतीमध्ये घेतलेली आहे. आणि ह्या इमारतीच्या कामासाठी मावळचे कार्यसंघात आमदार सुनील अण्णा शेळके यांनी पाठपुरावा केलेला आहे. तर या ठिकाणी कॉन्फिडेन्शियल मीटिंग हॉल आहे. ते आत्ता जे पोलीस स्टेशन आहे ते 4 रूममध्ये पोलीस स्टेशन चालतं, पण आता वडगाव मावळ पोलीस स्टेशनला एकदम सोले जंग अशी इमारत 1 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. तर हा जो या ठिकाणी काय असणार आहे, रेकॉर्ड रूम. हा या ठिकाणी रेकॉर्ड रूम आहे. त्यानंतर या ठिकाणचा हॉल हा कम्प्युटर रूम. हा कम्प्युटर रूम म्हणजे सुसज्ज अशी कम्प्युटर रूम आहे. तर या इमारतीचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे. तर आता इमारतीचे हे जे आहे याच्या वर काय येणार आहे, ओपन पेस आहे तिथं. इथं ऍक्च्युली बर या ठिकाणी ट्रान्सपरंट असा डोम लावण्यात येणार आहे की पोलीस स्टेशनचं काम होतंय पण मावळ तालुक्यामध्ये 1 पोलीस स्टेशन येतात. तळेगाव दाभाडे हे पुढे मावळ तालुक्यात होतं, पण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय झाल्यापासून तळेगावचा हा भाग पोलीस आयुक्तालयाकडे जोडण्यात आलेला आहे. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या अंतर्गत मावळ तालुक्यातले 4 पोलीस स्टेशन, पहिलं पोलीस स्टेशन वडगाव मावळ, दुसरं कामशेत, तिसरं लोणावळा ग्रामीण आणि लोणावळा शहर असे 4 पोलीस स्टेशन येतात.
या पोलीस स्टेशन मध्ये वडगाव मावळ पोलीस स्टेशन ची इमारत ही सरस आणि देखणी झालेली आहे। या इमारतीच्या मागे जो प्रयत्न आणि पाठपुरावा मावळचे कार्य सम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी केलेला आहे। आज ही इमारत पूर्ण होत असताना पोलिसांमध्ये पण आनंदाचं वातावरण आहे। आता सध्या चार रूम मध्ये चालणारे पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशन मध्ये तिथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा श्वास गुदमरतोय। ते पोलीस स्टेशन ब्रिटिश कालीन इमारतीमध्ये चालते आणि ती जागा अपूर्ण आहे, पण आता या ठिकाणी या 10,000 स्क्वेअर फूट बांधकाम असलेले वडगाव मावळ पोलीस स्टेशनची इमारत काही महिन्यातच या ठिकाणी पोलीस स्टेशन सुरू होणार। पोलीस स्टेशनच्या या परिसरामध्ये काय सुशोभीकरण असणार आहे, जे पोलीस स्टेशन आहे या परिसरामध्ये कंपाऊंड असणार आहे, सुशोभीकरण काय असणार? इमारत बांधत असताना इमारतीचा आगळेवेगळेपणा डिझाईन निवडत असताना मावळच्या आमदारांनी प्रत्येक पोलीस स्टेशनचं डिझाईन हे विदेशामधले असलेल्या इमारतीचं डिझाईन आपल्या ह्या मावळामध्ये आणण्याचं काम मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलेले। आज पोलीस स्टेशनचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे आणि पोलिसांना एक आनंद आणि उत्साह निर्माण झालेला आहे की आम्ही अशा टोलीजंग दुमजली इमारतीमध्ये पोलीस स्टेशन सुरू होत आहे। मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद।